नमस्कार, मी स्मिता यादव। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूयात काही विशेष घडामोडी। मिरजेमध्ये उद्भवलेल्या डेंग्यूच्या साथीबाबत महापौर संगीताताई खोत यांनी मनपा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असल्याचे सांगत जनतेला कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे। डेंग्यूचा नायनाट करायचा असेल तर जनतेने कोरडा दिवस पाळावा, तसेच घरातील साठवून ठेवलेले पाणी बंदिस्त करावे असे आवाहन केले आहे। गटार किंवा सांडपाण्यामुळे डेंग्यू होत नाही तर स्वच्छ पाण्यामुळे डेंग्यू होतो, त्यामुळे डेंग्यूबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या दिवशी कोरडा दिवस पाळावा। महापालिकेकडून औषध फवारणीबरोबर सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे महापौर संगीताताई खोत यांनी सांगितले। मिरजेमध्ये डेंग्यूची साथ जी मोठ्या प्रमाणात आलेली आहे, त्यासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आरोग्य यंत्रणाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राबवण्याचं काम सुरू आहे। आपल्या आशा वर्कर सातत्यानं त्या ठिकाणी जाऊन सर्वे करतायत। सर्वेबरोबरच सर्व भागातील नागरिकांना सुद्धा ज्या ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या सापडलेल्या आहेत त्या ठिकाणी एक कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन महानगरपालिकेनं वेळोवेळी केलेलं आहे। नागरिकांनी त्याला सहकार्य करावं। डेंग्यू हा घाण पाण्यापासून किंवा गटरीमध्ये असलेल्या पाण्यापासून ढास निर्माण होत नाही। डेंग्यूचे ढास हे स्वच्छ पाण्यावर होतात, त्यामुळं पाणी जास्त साचवून ठेवण्यास हरकत नाही, पण ते पाणी झाकून ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी ढास निर्माण होऊ नयेत, ढासांच्या आळ्या निर्माण होऊ नयेत। यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी। तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे की हा डेंग्यूचा नायनाट कसा करायचा, तर महानगरपालिकेची यंत्रणा जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचते, आपल्याला वेळोवेळी सूचना करत असते, त्या सूचनेचं पालन आपण करावं आणि डेंग्यूची साथ कशी आटोक्यात येईल या दृष्टिकोनातून सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून जितकं शक्य असेल तितकं त्या त्या भागामध्ये जाऊन सर्वे करणं, सर्वांना सूचना देणं, औषध फवारणी करणं, कचरा उठाव करणं, ह्या गोष्टी सर्व सुरू आहेत आणि मला वाटतंय बऱ्यापैकी डेंग्यूची साथ ही त्या ठिकाणी आता आटोक्यात आलेली आहे। पण पाणी जास्त साचवून ठेवू नये आणि जरी साचवून ठेवलं असलं तरी ते पाणी झाकून ठेवावं, एवढी जरी दक्षता घेतली तरी बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये डेंग्यू होणार नाही।